हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर आशीष सावंत तुमचं चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, बऱ्याच वेळेला लैंगिक गैरसमज हे लैंगिक समस्येला कारणीभूत ठरतात. लोकांच्या मनातील लैंगिक गैरसमज दूर करणे आणि लोकांमध्ये लैंगिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या चॅनलचा मुख्य उद्देश आहे. आपण या चॅनलवर नवीन असाल आणि हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण सेक्स पुरुषांना अधिक आवडतो की स्त्रियांना या विषयासंदर्भात माहिती घेणार आहोत. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. टेस्टोस्टेरॉन हे प्रामुख्याने सेक्स हार्मोन समजले जाते. याच्या प्रमाणावर सेक्सची इच्छा अवलंबून असते. पुरुषामध्ये या हार्मोनचे प्रमाण अधिक असते तर स्त्रियामध्ये या हार्मोनचे प्रमाण अगदीच नगण्य असल्याचे आढळून येते. वयात आलेल्या पुरुषांमध्ये स्त्रियांच्या 4 पट अधिक लैंगिक इच्छा असल्याचे आढळून येते. वयात आलेले पुरुष दिवसातून किमान एकदा तरी सेक्सचा विचार करत असल्याचे आढळून येतात. तर केवळ 25% स्त्रिया सेक्सबद्दलचा विचार करत असल्याचे दिसून येते. पुरुषांमध्ये लैंगिक इच्छा अधिक असल्याने त्यांचे हस्तमैथुन करण्याचे प्रमाण हे अधिक असते. तर स्त्रियांमध्ये लैंगिक इच्छा कमी असल्याने स्त्रियांमध्ये हस्तमैथुनाचे प्रमाण कमी आहे. एका जागतिक पाहणीनुसार सुमारे 94% पुरुष हस्तमैथुन करताना आढळून येतात तर केवळ 60% स्त्रिया ह्या हस्तमैथुन करत असल्याचे आढळून येते. पुरुष कामपूर्तीसाठी स्त्रीवरती अवलंबून असतो, मात्र स्त्री कामपूर्तीसाठी पुरुषावर अवलंबून असत नाही आहे. स्त्रियांना संभोगापेक्षा शिश्निकेला म्हणजेच क्लायटोरिसला उद्दीपित करून चांगली व लवकर कामपूर्ती होते असे संशोधनात आढळून आलेले आहे. पुरुषाला सेक्समध्ये विविधतेचे आकर्षण असते, मात्र स्त्रीला असे आकर्षण नसते. पुरुषाला सेक्ससाठी कोणतीही स्त्री चालवू शकते, मात्र स्त्रीला कोणताही पुरुष सेक्ससाठी चालवू शकत नाही आहे. ज्या पुरुषावर स्त्रीचे प्रेम असते त्याच्याबरोबर सेक्स करणे हे स्त्रीला अधिक आवडते. रजोनिवृत्तीनंतर किंवा मासिक पाळी बंद झाल्यानंतर स्त्रियांमध्ये लैंगिक इच्छा कमी होते. त्याचप्रमाणे पुरुषामध्ये सुद्धा वय झाल्यानंतर टेस्टोस्टेरॉन या हार्मोनची पातळी कमी झाल्याने लैंगिक इच्छा कमी होते. तरीही वृद्धावस्थेत स्त्रियांपेक्षा पुरुषांना अधिक लैंगिक इच्छा असल्याचे आढळून येते. 60 वर्षाच्या पुरुषाला 16 वर्षाच्या मुलीपेक्षा अधिक लैंगिक इच्छा असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. पुरुषाला प्रत्यक्ष संभोगक्रियेत अधिक आवड असल्याचे आढळून येते तर स्त्रीला प्रेम प्रणय आणि सहवास यात अधिक आवड असल्याचे दिसून येते. पुरुषामध्ये सेक्सची अधिक आवड असल्याने तो सेक्ससाठी अधिक उतावीळ असतो, मात्र स्त्री तितकी उतावीळ नसते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही शेअरही करू शकता. तसेच भविष्यात अशा प्रकारची माहिती हवी असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.